नमस्कार, आरके किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवतो आहे उरलेल्या चपातीपासून मेदूवडे। तर रात्रीची चपाती होती, त्या चपातीचे मी हे बारीक मिक्सरला लावून बारीक पूड करून घेतले, क्रम करून घेतलं। एक वाटी आहे, त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 चमचे तांदळाचं पीठ, एक चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे। हा एक बटाटा घेतला आहे मी चिरून, पाण्यामध्ये घालून ठेवला आहे, काळा पडतो म्हणून। आपल्याला लागणार आहे थोडंसं तेल, 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा हळद पूड आणि एक मिरची चिरून घेतली आहे, थोडीशी कोथिंबीर आहे, थोडा कढीपत्ता आहे इथं आणि हे थोडंसं चिली फ्लेक्स आहेत आपले। तर त्यासाठी आपण हा बटाटा आहे, त्या बटाट्याचे फोडे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहे, पाणी न घालता त्याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला। मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ते बटाट्याची फोडी घालते, त्यात पाणी घालायचं नाही, गरज लागली तर थोडं पाणी घालूया आणि मी बारीक पेस्ट करून घेते याची। हा बटाटा पण मिक्सरला फिरवून घेतला आहे, याची पूर्ण पण बारीक पेस्ट नाही झालेली। आपण ते का ताटात घेऊया, या ताटात मी हे चपातीचे चुरा घेते, चपातीचा त्यामध्ये हे बटाटा होते। हे बटाटा पण काढून घेतला आहे या चपातीच्या चुऱ्यावर, त्यातच आपण ही कोथिंबीर घालूया। मिरच्या घालूया, एक कढीपत्ता आणि चिली फ्लेक्स पण टाकून घेऊया आपण। यामध्ये आपण थोडेसे जिरे घालूया, थोडीशी हळद पावडर, एक 2 चमचे तांदळाचं पीठ घालूया, थोडंसं मीठ, आपल्या चपातीमध्ये मीठ घातलेलं होतं त्यासाठी थोडंसं मीठ, थोडंसं तेल घालूया अगदी 1 चमचावर। हे आता आपल्याला पाणी घालून भिजवायचं आपल्याला, हे मिसळून घेऊया। थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेऊया आपण। रात्रीची चपाती असेल तर ते एका ताटात पसरून घ्या, त्याच्यावर एक पातळ कापड झाका, म्हणजे सकाळपर्यंत ती चपाती अगदी कुरकुरीत होईल। आणि आपण जेव्हा चपाती मिक्सरला फिरवून घेतो तेव्हा लवकर चुरा होईल, त्याचा एकदम बारीक होईल, नाहीतर मग तव्यावर शेकून कडक करून घ्यायला लागेल चपाती आणि मग ती मिक्सरला फिरवावी लागेल आपल्याला। जर जास्त पाणी घालून आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे, कारण चपातीचा जो चुरा आहे तो पाणी शोषून घेतो। एक 5 मिनटं आपण ठेवूया, असंच ठेवून देऊया एक 5 मिनटं। 5 मिनटानंतर आपण पुन्हा मळून घेऊया, हे ह्याच्यावर एक प्लेट झाकूया, एक 5 मिनटासाठी आपण ठेवून देऊया। आपले 5 मिनिट झालेले आहेत, बघूया आपण। हे छानसं मऊ झालं आहे, गरज असेल तर आणखी थोडं पाणी घालून मऊ करून घेऊ शकता, पण घालूया आणखी थोडं पाणी।
ते छान एक जीव झाले आपलं। आता आपण याचे वडे करून घेऊया। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवते, मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये आपण तेल घालूया। हे वडे तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता अथवा डीप फ्राय करू शकता। आपण थोड्याशा तेलात तळून घेऊया। तळल्यामुळे वडे जास्त कुरकुरीत होतात। आपलं तेल गरम होत आहे, तोपर्यंत आपण आपले वडे बनवून घेऊया। हाताला थोडं तेल लावून घेते। कसे पाहिजे तसे पाहिजे त्या आकारात वडे बनवून घ्या। हे सगळे वडे मी बनवून घेते। आपण हे सगळे वडे बनवून घेतले, आता आपण ते तळून घेऊया। आपलं तेल कडक तापलेलं आहे, आपण वडे तळून घेऊया। मध्यम गॅसवर आपण हे वडे कुरकुरीत असे तळून घेऊया। बारीक गॅसवर तळल्यामुळे आपले वडे कुरकुरीत होतील। आता सध्या आपला सगळ्यांचा लॉकडाऊन चालू आहे, बाजार बंद आहे, बाहेर जायला मिळत नाही, तर त्यासाठी आपण घरातल्या साहित्यापासून असं काही चटपटीत करायचं। त्यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला कांदा, दुसऱ्या इतर तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या घातल्या तरी चालतील। आपले वडे तयार आहेत, आपण ते काढून घेऊया। आपले बाकीचे वडे पण आपण तळून घेऊया।
आपले सगळे वडे तळून तयार आहेत, आपण काढून घेऊया। गॅस बंद करते मी। आपले वडे सगळे तळून तयार आहेत, हे आपले सगळे वडे तळून तयार आहेत। बघू शकता किती छान झालेत, कुरकुरीत झालेत। आतमध्ये बघा कसे दिसतायत, छान मस्त झालेत, एकदम कुरकुरीत झालेत वरणं। मी आतनं एकदम मऊ आहेत, सॉफ्ट आहेत। तर ही रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा, आठवणीनं सबस्क्राईब करा। थँक्यू।